हॅलो दोस्तांनो, मी आहे क्रिएटिव्ह. मग आजची ऍक्टिव्हिटी आपली रॉक पेंटिंग नंतर स्टोन पेंटिंग आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला दगड लागतात, कलर्स लागतात आणि पाणी लागतं. आता आपण स्टार्ट करूया. तुम्ही जर जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल की हे रॉक पेंटिंग किट मी कुठून विकत घेतलं, किती रुपयाला घेतलं, तर व्हिडिओच्या शेवटी मी ह्याचे डिटेल्स दिले आहेत. तसेच शॉपिंगसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही शेअर केलेली आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आजचा हा रॉक पेंटिंग सुट्टीचे उद्योग भाग दुसरा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. रॉक पेंटिंगसाठी तुम्ही ओबडधोबड दगडांचा सुद्धा वापर करू शकता. आम्ही हे किटमधले दगड वापरत आहोत आणि पहिल्यांदा घेताना आम्ही स्वच्छ धुवून वाळवून ते घेतलेले आहेत. त्यावर कलरचा एक प्रायमरी हात मारून घ्यायचा आहे आणि परत थोडा वेळ वाळण्यासाठी ठेवायचा आहे. थोड्या वेळानंतर जे कलर्स आपण पहिल्यांदा दिले आहेत त्याच्यावर परत दुसरा हात मारून ते कलर पक्के करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमचे कलर खूप उठावदार दिसतील त्या दगडावर. दोन वेळा कलर्स देऊन आता थोडा वेळ झालेला आहे. हे कलर सुकलेले आहेत, त्यावर आपण पेन्सिलने आउटलाईन केलेली आहे. आता ह्यावर आपण काळ्या रंगाचं एक वाळलेलं झाड काढणार आहोत. लेट अस ऍड सम नाईटी इफेक्ट. स्टार्स असं म्हणून आपण हे व्हाईट डॉट सगळे देतो आहोत, म्हणजे अशी रात्र आहे त्यामध्ये हे काळं झाड आहे आणि मागे आपल्याला स्टार्स दिसत आहेत. अशा प्रकारे आपलं हे रॉक पेंटिंग आहे. आता आपण पेंग्विनचं पेंटिंग करणार आहोत. पहिल्यांदा पांढरा रंग देऊन तो वाळलेला आहे. आता दुसऱ्यांदा आपण पांढरा रंग देऊन पेन्सिलने त्यावर त्याचे डोळे, चोच, पाय काढलेले आहेत आणि आता काळा रंग देणार आहोत बॉर्डरला. सोपी सोपी ड्रॉइंग तुम्ही तुमच्या आवडीची अशी रॉक्सवर करू शकता. तुम्हाला हे स्पेशल किट घेण्याची गरज पण नाही आहे. तुम्ही ओबडधोबड दगड वापरून जे कुठले रंग आहेत ते देऊन छान सुंदर तुमच्या मनाने निसर्ग चित्र, एखादा संदेश असं त्या रॉकवर पेंट करू शकता. तुमच्या घरी जर छोट्या कुंड्या असतील, झाडं लावलेली असतील, आजूबाजूला जर तुम्ही गार्डन बनवलेलं असेल आपल्या घरामध्ये, तिथे हे छान रॉक ठेवू शकता. आलेल्या पाहुण्यांना तुम्ही हे दाखवू शकता की किती छान आम्ही सुट्टीचा उपयोग केलेला आहे, आम्ही हे छान कलरिंग पेंटिंग केलेलं आहे. रॉक पेंटिंग बनवायला वयाचं बंधन नाही. आता हा आमचा छोटा आयांश बघा, त्याला हल्क आवडतो त्यामुळे तो हल्कचं पेंटिंग करणार आहे. तुम्हाला आवडतात ते सुपर हिरोज पण तुम्ही याच्यावरती कलरिंग पेंटिंग करू शकता. आता आम्ही पेन्सिलने ड्रॉ केलं आहे त्याचे डोळे, दात, डेंजर असतो की नाही हल्क तसं, आणि मग ब्रशने तो आता पेंट करतोय. गर्ल्सला हवं असेल तर त्या मंडला आर्ट असतात, छोटे छोटे मोठे मोठे असे डॉट्स वापरून सुंदर डिझाईन्स असतात, त्या प्रकारे सुद्धा रॉक पेंटिंग करू शकतो आपण. तुमच्या शोकेसमध्ये किती बरं सुंदर दिसेल हे. तुम्ही अशा प्रकारे
स्केचपेननी सुद्धा बॉर्डर्स करू शकता, चित्राच्या डिटेल्स अजून काढू शकता. आणि नंतर ना जेव्हा हे दगड पुन्हा यूज करायचे आहे तर हे दगड व्यवस्थित धुवायचे, घासणीने घासून मग पुढच्या वेळी यूज करायचे, बरं का. ह्याच दगडांवर खूप खूप ड्रॉइंग्स करून तुम्ही तुमचा वेळ घालवू शकता. आणि अशा प्रकारे आमचे हे 4 रॉक पेंटिंग्स तयार आहेत. आम्ही ह्याच्या आधीसुद्धा खूप खूप रॉक पेंटिंग्स केलेली आहेत. तुम्हीसुद्धा सुट्टीची मजा आमच्याबरोबर अशीच घेत रहा, पाहत रहा आमचा चॅनल मॉमीज टायनी जेम्स. आमचं जे रॉक पेंटिंगचं किट आहे त्या कंपनीचं नाव टॉईंग असं आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स लिहित आहे, ते नक्की रेफर करा. So stay subscribed and enjoy your life with Mommy's Tiny Gems. Thank you for watching.